मंचावर ऐकू येणार आहे शिवाली हे खरायची साद, ज्यासाठी मंचावर टाळ्यांच्या गजरात आमंत्रित करूया खडकपाड्याचा विकी कौशल, निमिष कुलकर्णी, कल्याणची चुलबुली शिवाली परब आणि हास्य महारथी समीर चौगुले यांना. पाय लागले दुखायला, 3 तास झाले रुमालच वळत नाहीये. बाहेर पाऊस आहे, जागाच नाहीये वाळत घालायला. यार पाय दुखायला लागले रे. आवाज कसला आलाय? हॅलो वॉचमन, इधर ऊपर ऊपर छोडो छोडो उनको, ऊपर छोडो, हमका ये है जमाई है वो, 3 महीने के बाद आ रहा है. हाँ सारखं सारखं बुलाते नाही आहे ना उनको. हा सारखं सारखं बुलाते नाही है. हाँ शिवाली खरं में जितना लगता है ना बाली शब्द नहीं उतना ही आता है उनको. हाँ छोडो ऊपर छोडो, हम काही आहे ओळखी काय, छोडो छोडो. शिवाली हे का मला शहाणपणा शिकवतात ग, स्वतः जसं काही इथे नॅशनल अवॉर्ड विनिंग स्किट करत असतात. राहू द्या आता, ते नको सांगू मला. चल ना पटापट पायऱ्या चढ ना, तुझं वर्किंग नको दाखवू पायऱ्या चढणं वगैरे. चल ना पटकन. अग हो हो बाबा काय झालं, रडायला काय झालं, माझ्या कोकराला बोबडा बोक हे काय झालं, काय झालं माझ्या, काय झालं काय झालं बाबा. ओ बाळा मला तुमची याद आली ना. याद आली ग, याद आली. वा वा 2 दिवस झाले मराठी भाषा दिन झाला. आता आठवण हा शब्द सर्व्हिसिंगला पाठवला. पुढच्या वर्षी आता येणार नाही का? अग शिवाली असं कसं रडून चालेल? आठवण आली मला माहितीये ना, आठवण येणार नाही का? लग्न झालंय तुझं आता. तुझं काय शिवाली, रोज 5 वेळा फोनवर बोलतेस की नाही या माणसाशी, मग आल्या आल्या एवढं रडायला काय झालंय? तुम्हाला नाही कळणार हो, बाप आणि मुलीचं काय नातं असतं ना तुम्हाला नाही कळणार. बाबा इथे या, मला महत्वाचं बोलायचंय तुमचं. काय झालं काय झालं बाबा? काय बाबा बाबा इथे आठवतंय का बघ? बाबा बाबा माझ्या आणि निमिषच्या लग्नाला 4 वर्ष झाली बाबा, ती तक्रार नाहीये बाबा. 4 वर्ष झाली तरी निशीम अजून पर्यंत एकदाही रडलेला नाहीये बाबा. काय सांगतेस काय? हो बाबा त्यांनी रडलं पाहिजे. मग तेच सांगते, रडणं आयुष्यासाठी आपल्या जीवनासाठी फार महत्वाचं असतं. हो ना, रडणं हा एक उत्तम व्यायाम आहे. पण निमिषा अशी आहे ना, नाही करत व्यायाम बाबा. मला भीती वाटते बाबा. अगं कसली भीती बाळा? बाबा निशिम रडला नाही आणि त्याच्या किडनीला बुडबुडे आले तर? बाबा निशिम रडला नाही आणि त्याच्या लिव्हरला फोडी आली तर? बाळा आज मला आनंद झाला, मी तुला मेडिकलला नाही पाठवलं त्याचा. खरंच सांगतो हे असले आजार होत नाहीत न रडल्यामुळे. हा पण जर आपण रडलो नाही तर मानसिक ताण वाढू शकतो. हो ना, काळजी करू नकोस, तुझा बाप अजून जिवंत आहे, लक्षात आलं? 3 मिनिटात त्याला रडवतो की नाही बघ, टेन्शन घेऊ नकोस, मला माहित आहे. हा ये, ते कला असते हळूहळू करायचं असतं. ये नमस्कार. 5 मिनिट झाले मी येऊन, आता नमस्कार करेल? बसा. बसलोच आहे मी. हात बघा कुठे, मला म्हणतोय मी. काय म्हणताय, जावा सुमात्रा बापू? जावई बापू. जावई बापू कुठला जावा सुमात्रा बापू? काय म्हणताय, बरं आहे ना? ह्या कशात तुमच्या आई कशा आहेत? काही काही आय बरी आहे, बरं आहेत. माझ्या त्यांना हे सांगा नमस्कार, माझा नमस्कार सांगा. सांगतो बाबा मुद्दच बोला तो रडत नाही. हो मी करतो सगळं हळूहळू करायचं असतं, डायरेक्ट वेशाला हात घालायचं नसतो, जातील ते. काय काय चाललंय? काय 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 नाही, काही झालंय का? कसं आहे बघा, हे बघा कसं आहे माहितीये का, आयुष्य आहे जवा नवीन पोपट हा बापू. आपण जावई बापू इतकं अति कराल बाबा, जवा नवीन पोपट हा बाप एवढं कराल तुम्ही? 4 शब्दांचा मला आहे प्रॉब्लेम, पहिल्यापासून मला प्रॉब्लेम आहे. तर जावई बापू कसं आहे,
तुमच्या लग्नाला 4 वर्ष झाली, अजून पर तुम्ही हे नाही केलंय. काय रडलेलं नाही तुम्ही? मला कळतं का किती किती गंभीर आहे. अहो तुम्ही रडलं पाहिजे, हे सिरियस आहे. हे जे अश्रू आहेत आपल्या डोळ्यातले ते बाहेर खळा खळा वाहिले पाहिजेत. काय बोलतोय, माणूस होत ना, माणूसपणाचं ते लक्षण आहे, जिवंतपणाचं ते लक्षण आहे. तुम्ही रडलं पाहिजे. एक मिनिट, मी नसेन रडलो, पण मध्येच का आलंय आणि एवढा काय प्रॉब्लेम होणार आहे मी न रडल्याने? अहो तुमच्या तुमच्या तब्येतीला प्रॉब्लेम होऊ शकतो न रडल्यामुळे. पण विनाकारण का रडू मी? अरे टेन्शन असतात बाहेर, ऑफिसचे स्ट्रेस असतात, रडलं पाहिजे, मोकळं फ्लश केलं पाहिजे स्वतःला. हे खरंच रडत नाहीयेत? नाही ना बाबा. अहो त्या दिवशी माझ्या सासूबाई याची आई सायकल वरन पडली, तरी रडलं नाही. हा रडलं पाहिजे की आई पडली ना याची? काय काय खाली पडली मला कसं कळलं नाही, मला कसं कळलं नाही. कोण तुम्ही, कसं सांगायचं तुम्हाला माझी आई पडली ते? काय काय आणि मी लांबचे नातेवाईक आहोत, लांबचे नातेवाईक आहोत, हात पण लांब ठेवा. आणि हिच्या स्वप्नात पडली होती माझी आई, माझा काय संबंध, मला कसं कळणार? शिवाली आहे खरं बाबा. काय ओ काय बाबा, शिवाली हे खरं आहे, तुला हे स्वप्न पडलं का? हो बाबा चुकून पण शिवाली हे खरं आहे का बाबा? चुकून बाबा, तुझ्या स्वप्नात सासूबाईना तू पाडलं सायकल वरून, हे खरं आहे का? काय त्या सासूबाई नाही आहेत, त्या ऑलमोस्ट तुझ्या आई आहेत. हे आई सारख्या आहेत हे लक्षात घे, आई सारख्या आहेत हे लक्षात घे. चुकलं बाबा, हे माझे संस्कार आहेत. नाही तुला असं स्वप्न पडतच कसं हे मला कळत नाही बाबा. माझं चुकलं बाबा, हे माझे शिक्षण आहे. नाही बाबा अशी नाही ऐकायची बाबा. नको बाबा. अरे ओ ओ ओ अरे काय हो, हे काय बाबा, काय सगळं ओ बाबा. अहो कुठलं बेल्टचं ऑब्सेशन आहे तुम्हाला, काय एवढे पट्टे लावलेत तुम्ही? हे मारल्याशिवाय ऐकत नाही, हिचं लायकी नाही, बेल्टनी झोडावं लागतं हिला. आणि ही बादली काय मागे, हे काय? हा ते मी गच्चीवर जातो आणि टाकीतून नेहमी पाणी काढतो आणि तिथे आंघोळ करतो, त्यामुळे ते राहिले. पण घरात बाथरूम आहे ना. हो पण कधी कधी चेंज म्हणून मी ते करतो, पण तुम्ही ते पडू नका. सांग मला हे का वागलीस तू? चुकलं माझं बाबा. आज मी लोकांना काय तोंड दाखवायचं? आओ बाबा लोक काय म्हणतील, मी उद्या म्यानमारला गेलो, लोक काय म्हणतील, ढोपकणे सासू आहे. हा मी काय उत्तर द्यायचं? उद्या मी बँकॉकला गेलो, मी उद्या बँकॉकला गेलो, लोक काय म्हणतील माझ्याकडे बघून, बँकॉक हे उत्तर द्यायचं. ओ बाबा गप्प बसाओ, ए तू उठ शिवाली, उठ शिवाली, उठ बाबा, तुम्ही इथे शिवाली उठ. काय चुकलं तुझं, उगाच रडते काहीतरी, काय चुकलं? आणि तुम्ही हो काय कळलं होतं तुम्हाला, माझी आई हिच्या स्वप्नात पडली याच्यात एवढं काय चिडण्यासारखं? कोण रस्त्यावर तुम्हाला प्रश्न विचारायला उभे आहेत? ओ हा इथे या तुम्ही, इथे या. कुठे जायचंय तुम्हाला? म्यानमारला, बँकॉकला, कुत्रं ओळखतं का तुम्हाला तिथे? हा पासपोर्ट आहे का? मग कसं जाणार तिकडे, का नाहीये पासपोर्ट? रिजेक्ट झाला. कसा काय? सेक्स या कॉलम मध्ये डिपेंड्स असं लिहिलं होतं. किती निर्लज्ज बाप आहे का तुझा, डिपेंड्स असं लिहिलं यांनी. कसा आहे गा हा तुझा बाप? तू नको ना लक्ष देऊ, तू तिकडे नको लक्ष देऊ, तू तुझ्या व्याधींकडे लक्ष दे. काय व्याधी आहेत मला? तुला रडायला नाही येत आहे कळतंय का? शिवली शांतो, शिवली शांतो, तुला कळते तू काय म्हणतेस? मी नाही रडत ही चांगली गोष्ट आहे. मला ऐक, 4 वर्ष झाली आपल्या लग्नाला आणि मी खुश आहे तुझ्या बरोबर. मला नाही वाटत रडावंसं, कारण मी आनंदी आहे, सगळं उत्तम सुरू आहे माझं. काय उत्तम चाललंय तुमचं, खोटं बोलताय तुम्ही. तुमचं जर उत्तम चाललं असतं ना तर कल्याणला लहान मुलांची अभिनय शिबिर घेत फिरला नसतात. आयुष्यातलं पहिलं शिबिर बघितलं जिथे मुलांनी शिक्षकाला लात मारून हाकललं. बाबा बाबा हे कारण तुम्हाला रडायला पुरेसं नाहीये मला सांगा, हे पुरेसं नाहीये का मला सांगा? मी माझ्या पर्सनल आयुष्यात रडेन ना, याच्यावरून स्किट मध्ये का रडू? निशिम रड ना रे, मी हात जोडते ना रे बाबू, रड ना. काय करते सगळं, का उगाच रडू मी? अरे मी कसं रडू तुला, तुला कळतंय का तू मी काय करू? हिला वेड लागले का? निशिम तू इथे बस, तू बस, बस 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 बस. हे बघ हे बघ दत्तू मोरे, रड 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 ना. प्रियंका हाटे, प्रियंका हाटे, रड 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 रड. ओंकार पवार रड ना रे. अगं का रडू मी या सगळ्यांचे फोटो बघून? कारण निशिम
हे तुझ्या नंतर इंडस्ट्री मध्ये आलेत आणि यांची करिअर झाली आहे. सेलिब्रिटी म्हणून वावरतात तू तिथेच गुटमळतोयस रे. परत जाऊ दे विराज जगता. पण याच्याकडे बघून का रडू मी? नाही माहित कारण नाही लागत याच्याकडे बघून रडायला. असं बघितलं रडणार रडणार. पण नाही येत मला याला बघून रडायला. निशी मारे हा तुझ्या नंतर येऊन सुवर्ण क्षणांच्या सोबती घेऊन गेला. अरे बाईच्या भूमिका करून बाईच्या भूमिका करून जिंकतोय तर मी बाई असून सुद्धा मला मिळालेलं. हे वाक्य मागे घे. तू बाई आहेस हे वाक्य मागे. हा मला नाही पटत. तू मला इथे का आणलंस मला सांग. हा महत्वाचं काम आहे म्हणून आणलंस ना? काय महत्वाचं काम आहे? हेच महत्वाचं काम आहे बाबू. काय? अरे बाबू तू रडला नाहीयेस ना रे. असं काय करतोयस रे? मी बघितलंय स्वतः तू काम करत असताना असे असे डोळे चोळत बसतो. चुरचुरतात ना रे तुझे डोळे? हो पण ते कामाच्या ताणामुळे होतं. बाकी नाही नाही कामाचा ताण नाहीये. तो स्ट्रेस आहे तुमच्या डोळ्यातल्या. इकडे बाजू बाजू इकडे बसा इकडे बसा. हे करा डोळ्याचा हा करा मोठा. काय करा? मोठे करा डोळे. डोळे मोठे करा. हा बघा सरळ सरळ शिवाली दिसत नाही तुला ताण. बघा तुमच्या डोळ्याने तुम्हीच बघा. मी काही बोलत नाही. बघा काही येडे आहेत का? माझ्याच डोळ्यांनी मी कसं बघणार? अरे असं असं बघ ना पटकन. सराव नाही सराव नाही. दोन महिने काय बावळा नाही का तुझा बाप? असंच कसं बघणार? माझे डोळे इथेच राहणार आहेत. मी इथे बघेपर्यंत काही बोलतात. हो मला तेच तुम्हाला सांगायचंय. हा ताण दिसतोय तुमच्या डोळ्यात. अहो खरंच सांगतो मी. यासाठी तुम्ही रडलं पाहिजे. रडणं फार महत्वाचं आहे बेटा. बस तुला सांगतो बेटा. बेटा तुला एक सांगू. आपण जेव्हा जन्मतो लहान मूल जेव्हा जन्मतं तेव्हा सगळ्यात पहिल्यांदी काय करतं ते? सुसू. नाही बेटा. अगं रडतं ते. ते रडतं नाही का पहिल्यांदी? म्हणजे रडण्याचा आणि आपल्या जीवनाचा किती जवळचा संबंध आहे मला सांग. बाबा मला माहिती आहे रडणं किती महत्वाचं आहे. अश्रू किती महत्वाचं आहे. त्यांनी उगाच थोडी नाटक बनवून ठेवलंय. अश्रूंनी झाली मुले. अश्रूंची झाली फुले. हे कुठलं नाटक आहे? अश्रूंनी झाली मुले. मी समजावतो मी समजावतो तिला बेटा. अश्रूंनी अशी मुले होत नाहीत. हा पण मोर असतो ना मोर. लांडोरांनी जर मोराचे अश्रू टिपले असे तर मग त्याला वाटेल ते सांगू नका तिला. आधीच ती बिंडोके. वाचलंय मी हे. काय वाचलंय? ते व्हॉट्सअपवर शेअर करणारे मेसेज सांगत जाऊ नका. सिरियसली घेत जाऊ नका. अच्छा ते खोटं आहे? मग काय? अरे बापरे. शिवाली मी तुला शेवटचं सांगतोय. तू येतेस का मी एकटा जाऊ? निशी असं काय करतोय अरे? मला घरी तू नेहमी असं करतोय. तुझ्या चांगल्यासाठी सांगते ना मी. काय चांगलं सांगितलं गेलं ना की तू दुर्लक्ष कर प्रत्येक गोष्टीकडे. जबाबदारी आहे ना. जबाबदारीने सांगते ना. शिवाली इकडे. मला कळलाय प्रॉब्लेम काय तो. इकडे दोन मिनिटात प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. कसा बाबा? माझ्याकडे एक झेलम उपाय आहे. बाबा लागलं बरं केलंस बेटा. अशीच ठेचत राहा नांगी माझी. अरे मी ताळ्यावर राहीन बेटा. सुपप मारलंस बेटा तू. याला सफाई म्हणतात. आता येऊन कुठले बाप लेक येते रे? याच्यावर एक उपाय आहे. मी लिहिलेली एकांकिका. बाबा हो बाळा. एकांकिका लिहिली? हो मी एक एकांकिका लिहिली. अत्यंत सिरियस हृदय पिळवटून टाकणारी एकांकिका. ती आजपर्यंत जेवढं वाचन केलंय मी त्या सगळ्या प्रेक्षकांच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहिलेले आहेत. ती एकांकिका मी वाचली दोन मिनिटात रडायला लागते. शिवली मी नाही थांबणार. असं बघू नको. मी नाही थांबणार. हा बालिशपणा मला करायचंच नाहीये. बालिश आता निघूया आपण. ऐक माझं निशिम. तू जर आता इथून गेलास ना तर तू बाबांच्या सोनेरी वाङ्मयाला मुकशील. चुलीत घाल तुझ्या बापाचं सोनेरी वाङ्मय. मला नाही ऐकायचंय ते. मी मुकेन. चला पण अरे तुला 100 वेळा सांगितलं शपथ देत जाऊ नको. पण बरं ठीक आहे थांबूया. ओ पटकन ऐकवा. बस बस इथे बस. शिवाली ओ बाबा टॉवेल आण. टॉवेल कशाला? अश्रू पुसायला लागतील. जा 2-3 टॉवेल घेऊन या. बाबा जेवढा कॉन्फिडन्स दाखवताय ना. मी जर रडलो नाही तर तुम्हाला रडवे ना मी. थांबा टॉवेल दे त्यांना. टॉवेल दे. एक टॉवेल दे त्यांना. हा ऐकवा तयारच आहे मी आता.
एकांकिकेचं नाव दुःखाचा डोंगर. दिनांक एका पे दिनांक मध्ये काय रडण्यासारखं. दिनांक निशिम. अग हो, ज्या दिवशी एकांकी आलेली ती तारीख दिनांक. निशिम दिनांक. अग मो काय, किती भावना शून्य आहेस रे निशिम. भावना शून्य बाबा, ज्या माणसाला दिनांक ऐकून त्याच काळीच पिळवटून निघत नाही ना, तो दगड आहे. बाप रे बाबा, किती कोरडा आणि ठणठणीत पाषाण आहेस रे तू. बाबा का बांधलं या ठणठणीत कोरड्या पाषाणाला माझ्या गळ्यात. वाजवणे तो दगड टाकेन तुझ्या डोक्यात. एक एक मिनिट, दिनांकावर रडतीये तू, रिएक्ट होऊ नकोस, ट्रीटमेंट सुरू झालेली आहे, ट्रीटमेंटचा भाग आहे. बस निशिम चिडचिड, एवढं डोक्याला ताप. बस निशिम ऐक, शांतपणे ऐक. हो चल, मान नको शिकव, आता पटकन वाचा. पडदा उघडतो. नको. I'm so sorry. मला काय झालं? नाही, नेहमी वाचून पण. अहो पडदा उघडतो ना. पडदा उघडतो आणि रंगमंचाच्या मध्यभागी लाकडी टेबल असत. अहो बाबा, माझ काही चुकतंय का? काय करतोय? कोपऱ्यात एक लाकडी कपाट. ट्रीटमेंट सुरू आहे शिवाली, ट्रीटमेंट सुरू आहे. नाही का येते? नाही का म्हणते का? मीच का? नाही ना, नाही ना. हो ना, खूप सिरियस होते आपण, दोन तीन पंच टाकू याच्यात. माझ्या जागी येऊन ऐकाही एकांकिका, माझ्यासाठी कॉमेडी चाललंय सगळं. सिरियस नाहीच याच्यात काही बाबा. आणि शेवटी ती म्हणते, कोण आहेस तू? हो ना, हो ना. नको नको नको. अरे नको नको. काय म्हणतोय बाबा? बाबा ना ना. शिवाली 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 शिवाली, उठ. हो बेशुद्ध पडली आहे शिवाली. शिवाली काय होतंय? थांब 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 जरा. शिवाली शिवाली उठ. शिवाली थांब. शिवाली उठ. शिवाली उठ. बाबा बाबा, बापरे बाबा बाबा बाबा, किती ताकद आहे हो तुमच्या लेखणीमध्ये. बाबा एखाद्या दगडालाही झिपरा फुटेल. कुठला झिपरा? कुठून आणला? दगडाला पाझर फुटेल, झिपरा कुठून आला? झिपरा कधी फुटतो का? हा, ही एकांकिका यांची, याच्यावर रडताय तुम्ही दोघं? किती गप्प बस. काय सिरियस आहे? ओ बाबा, तुम्ही जे एकांकिका लिहिले ना, याच्यातलं पहिलं वाक्य आहे ना, पडदा उघडतो, त्या पडद्या सकट तुमची एकांकिका विंग्यात गेली पाहिजे आणि सालत बसली पाहिजे. या लाईकीची एकांकिका आहे तुमची. निशिम कोणासाठी करतायत हे? परणेसाठी, बाकी काही नाही. कोणाही साठी करत नाही, फक्त परणेसाठी करतात तिथे येऊन. मग तू कशाला आलास? एक मिनिट, मला बोलू नकोस. मी हे परणेसाठी करत नाही. तुमची ही सिरीज सुरू राहावी ना म्हणून येतो मी इथे. उपकार करतो तुमच्यावर, लक्षात ठेवा. 3 आठवड्या आधीचं इंटिमेशन द्यावं लागतं मला. ओ माय गॉड. तेव्हा येतो मी माझी डेट देऊन. आणि मी डेट दिल्याशिवाय तुझा हा लेखक श्री सुद्धा लिहित नाही स्क्रिप्टवर, हे लक्षात ठेव. कळलं का? ओके. मला शिकवतायत. येतेस तू कि मी एकटा जाऊ? येतेस का तू? एक शेवटचा उपाय, बसा तुम्ही, खूप झाला आता. माझी शपथ आहे, जाऊ नको. इथे ये, 2 मिनिटं थांबा. काय बाबा? हा बाम त्याच्या डोळ्याला लावायचा. कसा रडत नाही बघतो, त्याचा बाप पण रडेल. मी सांगतो, त्याच लक्ष नसताना बाम लावायचा. कसा? अरे तो असा उभा असेल तर जाऊन असा लावायचा. बाबा
लागायचा. वा 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 जवा नवीन पोपट हा वेलकम बॅक. तुला रडवण्याच्या नादात तुम्ही आम्हाला खूप हसवलात. शिअर मॅडनेस. वा प्रसाद दा. इतकी काय म्हणूया वेदनादायी हृदय द्रावक एकांकिका मी बाप जन्मात नाही पाहिली सम्या. आणि इतकी दुःखी एकांकिका तू लिहावीस हे वेगळंच म्हणजे कौतुक त्याचं. वा वा भन्नाट भन्नाट. ही सिरीज डायनिंग हॉलमधली थाळी असते ना तशी आहे ही सिरीज. डायनिंग हॉलमध्ये आपण रोज जेवायला जात नाही पण जेव्हा जातो तेव्हा ताव मारून जेवतो. तसं आहे ते. तसा आनंद तसं सुख मिळतं जेव्हा जेव्हा ही सिरीज निमिषमुळे दोन दोन तीन तीन महिन्यांनी बघायला मिळते. वा वा निमिष मस्त वाटतो ऑलवेज तुला बघून. तुझा एक वेगळा ह्युमर आहे आणि तो फार गोड वाटतो या सिरीजमध्ये बघताना. शिवाली ॲज युजल मॅडनेसचा कहर समयात कमाल आहेस तू. कमाल फॅन्टॅस्टिक. मजा आली.